आरटीओ ने आज रॅपिडो वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आल्यात आणि काल हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। हा जो फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे रॅपिडो वरती, याचं श्रेय फक्त महाराष्ट्र रिक्षा पंचायत, जे महाराष्ट्र रिक्षा संघटना, पुणे रिक्षा फेडरेशन आणि जी आपली कृती समिती त्याचा आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण की 19 डिसेंबरला जे आपण आंदोलन केलं होतं, 19 डिसेंबरला 19 डिसेंबरच्या आंदोलनामध्ये खरडे दादा फक्त महाराष्ट्र रिक्षा पंचायतनेच मागणी केली होती की रॅपिडो वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही मागणी दुसरं कोणीही केलेलं नाही, बरोबर ना गुलाब? फक्त आपली मागणी होती, रॅपिडो वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, फक्त आपली मागणी होती आणि ती मागणी शासनाने पूर्ण केलेली आहे। यामुळं तुम्हाला सांगतो आपलं जे आंदोलन ते पुढं जात आहे। म्हणजे सुरुवातीला साधा गुन्हा दाखल केला त्यांनी, त्यामध्ये पण आपण पाठपुरावा केला। आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी फक्त आपल्या संघटनेचं हे श्रेय आहे, त्यामुळे इतरांनी कोणी हे श्रेय घ्यायचं कारण नाही। हे फक्त महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि त्यांच्या सोबत ज्या संघटना लढल्या त्यांचं हे श्रेय आहे। आता मला तुम्हाला सांगतो, रॅपिडोचे पूर्ण दारं बंद झालेले आहेत, कुठल्याही मार्गाने त्यांना आता व्यवसाय करता येणार नाही, अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली। 420 फसवणुकीचा गुन्हा, शासनाचे घर बुडवले म्हणून गुन्हा दाखल झाला। आता याच्या पलीकडे काय राहिले? तर आता फक्त एकच गोष्ट राहिली की अजूनही जे मोबाईल अप्लिकेशन आहे त्यातून ते निघालं पाहिजे, पण मला वाटतं आता फार जास्त अडचण येणार नाही, कारण की आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। बघा, 3 मागण्या आपण केल्या होत्या, त्या 3 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत। एक तर आपण पहिली मागणी केली होती की जी रॅपिडो ओला उबेर आहे ही बेकायदेशीर आहे, अशी घोषणा सरकारने करावी। बघा, मागे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, त्यात त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये प्रवाशांनी प्रवास करू नये। याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सगळं बोगस आहे आणि त्यामुळे ती एक आपली मागणी मान्य झाली। दुसरं आपला कॅरिबेशनचा मुद्दा होता की आम्हाला 30 जानेवारीपर्यंत कॅरिबेशन करण्यास मुदत द्यावी, ती मागणी आपली मंजूर झाली। आणि तिसरी मागणी आपली मंजूर झालेली आहे ती म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, ही जी आपण मागणी केली होती ती मागणी देखील आपली मंजूर झालेली आहे। यामुळे आपल्या 3 मागण्या मंजूर झालेल्या आहेत। आता ज्या काही आपण 19 डिसेंबरला 6 मागण्या ठेवल्या होत्या त्यापैकी 3 मागण्या आपल्या मंजूर झालेल्या आहेत। अजून ज्या काही 3 मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी प्रमुख अशी आहे की